बाई आणि शेपुरड्यांना काय टाकलं का नाही काय ना बाई, काय गागत आहे काय नु काय कवाचे, हे नाही टाकायचे, मालच टाकावा लागल, काय कामाचे नाही, कुठं जाऊन बसले काय माहिती, थोड्याशा शाळ्या सोडावा, चराया न्यावा, ते नाही बाई, त्यांना माहिती शांती हाय जरी कमी करील सगळं, खावायनो तुमचा मालक काही येईन, अजून जाऊन बसेल आहे कुठं काय माहिती, गोळ घ्यावा का शाळ्यांखाली झाडावा, काहीच काळजी नाही या माणसाला, काहीच नाही, माझ जीव घेतला निसता, मला लय वैताग आलाय काम करू करू, फार नको नको झालंय, एक तर बरं वाटाणा झालंच आज तब्येत कुणकुण करी ती, मला म्हणून लगेच येतो, तिकडं मळ्यात कोण आहे काय ना बाई, आवाज जाईल का नाही तिकडं, लोकांना तरी तर काही खायची वस्तू लावली का, हाय आका हरभरा उपटून न्याला काय काय ना बाई, चल बा जातो वस्तीवर, बराच वेळ झाला बसून तिकडं, बायको काय करते घरात काय नु, ती आहे ती आहे ती तर निवांत पालांग बसली शांते, हे शांती काय बसली काय नुसती, मग चारा वायरण केला काय शाळेला, पाणी बिनी झालं दाखवून, बर तुम्ही कुठे गेले होते, मी गेलो होतो गंगारामच्या वस्तीवर बसलो होतो, तिकडे गेल्याशिवाय करमतच नाही, तुला लक्ष देत का त्या वस्तीवर जाण्याचं काही कारण तुला माहिती राहते काही काय कारण, अरे तिथं असे एवढे 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 बारीक बारीक पोर बसत माणूस त्यांच्या मध्ये खेळत बसत पोरा मध्ये, मी नाही लहान पोर लहान आहे शेबाय, माझं वय झालं म्हणजे मला लेकरा बाळायची आशा राहायच का नाही, मग लेकरा बाळांची आशा आहे तर मग बायकोला होईल, इकडे पाना कुठं तरी, बायकोला नाही काय पाहती, इकडे 12 वर्ष होऊन गेले, अजून पोर सर 12 वर्ष झाले, पण मग आता जर तुझ्या दोष आहे का माझ्या दोष आहे, बरं आता तुला पटत काय, आता नवरा तो पुढे उभा आहे, तू मस्त फातकाल मारून बसली, तू म्हणायचं अहो बसाव इकडे का काही हाईक नाही तुला, काय रोज म्हणते ना बसा इकडे, आणि मग आज काय झालं, तब्येत बरी नाही, तुम्हाला बायकोची नाही काळजी का, तू का बसली, तो तोंड काय एवढं सुकलं, तुझ्यापेक्षा मी जास्त नाराज आहे का मला लेकरू नाही म्हणून, माहिती का तू आता सांग मला आता आपल्या किती जमीन आहे, हा आज जवळजवळ 30-40 बिघे जमीन आहे आपली, आहे का आपल्याला, आहे का त्या इस्टेटला वारस वारस पाहिजे का नको, तोच विचार करीते तोच विचार करते, आता मग तू ते तो विचार करते मी तो विचार करतोय, मला जर नाही करामलं तर मग मी शेवटी काय करतो, गंगारामच्या वस्तू झाले फार बारीक, तुझ्यापेक्षा मी जास्त बारीक झालो, मला भाकर सुद्धा जाईना माहिती, आता विचार कर आता टाइम किती झाला अजून सकाळचं काय खायचं, 4 भाकरी कुसकारी त्या माझ्या हाताने वाढून देते, काय खोटं बोला त्या तुम्ही, काय बाय पटेल असं बोलावं माणसानी खरंच, नाही नाही पण मग आता याला आपण एखाद्या कोणाला विचारावा, कुठं बाबा भगत आहे का, कुठं चांगला दवाखाना आहे का, आता अख्खे दवाखाने झाले ना असं कोणता दवाखाना राहिला, करायचं परत प्रयत्न करू, म्हणजे नुसते पैसेच खर्च करीत बसायचे, वाहिन्यान जायना काय नुसते पैसे, पैशांचे पुडगे बांधून तसेच, आता पैसे पण आपल्या पैशाला कुठं तोटा आहे, लागेल तेवढा पैसा आहे, पण मग आता त्याचं होतच नाही, डॉक्टर कडे जावं ते सांगत नेमका दोष कोणा ते तेच सापडत नाही त्यांना, ना धड तुझ्या सापडून राहिला ना माझ्या सापडून राहिला, मग आता करायचं काय, आता मग असं काही दोष नाही बरं का, तुम्हाला भांडायले काही कारण नसलं काही काढी त्या, तुम्हाला फक्त पाहायला नको बायकोला कुठं दवा डॉक्टर हे नको, फक्त तोच दोष आहे का, म्हणजे तुला काय म्हणायचं माझ्या दोष आहे का, मी असं म्हणले का तुम्हाला, तू म्हणते माझ्या दोष नाही, मग तुला म्हणायचं का माझ्या तर दोष नाही, असं झालं ना म्हणजे आता मी चेकअप करून यावं डॉक्टर का, असं तुला म्हणायचं, अहो तसा येतो ना उठ माझा, माझं म्हणणं काय आहे का तुम्ही कुठंतरी पा मला बाहेरच होईल मला पोर, असं म्हण ना, मग बरं जाऊ दे आपले काम काय कुठपर्यंत आले चालूच राहणार आपलं ते, मी काय म्हणतो तुझं म्हणणं बरोबर आहे, कुठंतरी पाहायला पाहिजे काय करायचं, वारस पाहिजे ना एखादा, नाही तर मग असं आहे का बा जमलं तर मग काय, थोडा डोक्यात विचार वेगळा होता रे, काय विचार आहे काय दडदड होती, याच्यात काय विचार वेगळा आहे म्हणजे काय माहिती काय, काय विचार केला ते असा विचार होता, समजा तो आली बहीण काय तीच करून आणा असं वाटू राहिले विचार रे बाई, तुमच्या तोंडाला काय हाड आहे का, हाड नाही पण मग आता करू काय सांगणं, मग उपाय तेवढाच राहिला होता, माक म्हणजे तुमचा मा बहिणी डोळा का, आपण त्याच्या आईची जटे जाऊ, ती जर करून आणली तर आणखीन मग तिलाही नाही झालं तर परत आणखीन तमाशा या घरात,
तू इच्छा तुझी बहीण द्यायची ना, जाऊ दे मारू दे पाहू, त्याला काळजी आहे, तो सगळं काही करील, आपल्या हातात काही नाही, त्याच्या हातात सगळे, त्याच्या हातात आहे, पण तुम्ही थोडे प्रयत्न करा. चल बाकरवाड मला, तो घडविल तसं घडणार आहे. आपण दुसरी बायको करायची तयारी झाली बाबाची. तुझीच बायक बहीण करू राहिलं ना, म्हणजे माझी वाचा काही विचार आहे का नाही. चल चल पाहू, चल मारू दे. चला आता आहे ना इडी पी आवाया खांदी, मालकही बी अजून काय दिसत नाही, त्याच्यापेक्षा आहे ना चायला पोरं तिकडं लय गागत असल, बायकू लय गागत असल, ऐल जाऊ ये मालकाला काही वाईनच काय 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 गडबड यांची काही कळत नाही घालशी. हां एवढी इस्टिक आहे काय रे, धन संपत आहे, दोघं नवरा बायकू सडेच आरामशीर चायला, यांच्यात काही दोष आहे का काय ते कळत नाही. ऐल जाऊ मला खाला खारबडायला, मला तर खपा खप पोरत राहती गेलो होतो खारबाड करायला, तर बायको हात लावून द्या ना म्हणून पोर जागं जागा होईल, आणि जायलं कसं काय वाचं भाऊ आता हे. हां काय रे काय करू राहिला तू शिष्य, थांबायला पबजी खेळू राहिलो ना. अरे पबजी खेळायचा टाइम आहे का, इकडे फार माशा बसायला लागले ना. मला काय करू माशा वाचलं, काय अन्न खायला, आता काय कच्चे चिकू देऊ का, ते चिकू कच्चे खात असते का. मग तुला तर काहीच द्या लक्षात नाही धावाले, मग धावाने एकदा इशा वाटते बाबांना काय लागेल तुला माहित नाही का, एखादी क्वार्टर घेऊन ये नाहीतर काय क्वार्टर हळू बोला ना. कोण आहे इडक, कोणी ऐकू आपण जो काय इडक कविता झाडाला का नाही. बर तू का जाऊन आलाय का, कोण नाही गेलो अजून, मी आम्ही बसले गा प्रत्येक सांगून नाही आला का अजून, कुठत नाही गमले बाबा आले म्हणून. मी अजून काय सांग, दोन दिवस आहे म्हणायचं. हा काय सांगायचं, दोन दिवस आहे, कोणाला तपासायचं असेल तर तपासून घ्या म्हणा. रामबाण गुण आहे त्यांच्या, बर बर काढलं स्वयं काढून द्या डायरेक्ट म्हणा, काढून द्या डायरेक्ट असं सांगू ना. हा मग तुम्ही मला एवढं सांगून, मला माहित नाही का माहिती, पण तुला सांगायचं त्यांना असं, मी त्यांना सांगू. हा बर बर बर, मग आता कधी जाशील कधी येशील, अजून एक गिराक आलं नाही आपल्याकडे, अजून आलत नाही ना, आला मला विषय वाटू राहिले, तुम्ही आल्या आल्या तुम्ही जमिनीवर पाठ्या उलटावलं लोक येतात लगेच. मग हा ना मला प्रश्न वाढायला लागला ना, संध्याकाळची 45 बरं, नाही नाही जातो लगेच जातो लगेच जातो, जरा आयफोन जरा हा जोमाने बिलाक जरा कामाला, हा येऊ का धंदा झाला तर ठीक आहे, नाही तर मग तुला 99 काहीच नाही, तुम्हाला खायला आणायचं नाही आता, आता खायला घेऊन काय आणशील पप्पा आणशील का, पप्पा बाबा बाजार स्टॉल लागेल असेल ना गावामध्ये, आपल्या बापन ठेवला का लगेच आज बाजार. उद्या बाजार रे, मग केळी घेऊन ये, केळी द्या पैसे, मला नाव सांग फोन पे मारून दे, काय सांगू बाबांनी सांगितले म्हणा गमिले बाबा नाव, बर ठीक आहे ये लवकर पटकन फोन पे मारशाल ना, फोन केला, हा फोन के मारतो लगेच, फोन उचला नाही तर मग ते जाऊन मला जाऊ का, हो जाऊ का लवकर, मी द्याने बसले बरं का आता लगेच ना, हा जाऊ का येऊ का, हाय जातो का तू गावात सगळ्यांना सांगून दे गमले बाबा येईल म्हणा, कोणाला बघायचं असेल बघून घ्या म्हणा लगेच, जातो येतो लगेच, चिकूच्या झाडाखाली चिकू खाऊन घेतो, चिकूच्या झाडाखाली बसले म्हणा बाबा, चिकूच्या झाडाखाली बसले गमले बाबा, बर बर चालेल. शिष्य मला असं भेटलंय ना बदरी डोक्याचं दिसत, याला काही ऐकायला येत नाही आणि एकही काम सुवार करीत नाही, आणि याला रोजच्या रोज 90 करून पाहायची, मग मी हे कोणते ये म्हणा, आपण हे सोंगा डोंगा करून आण येड्यात काढून राहिलेलो खायला, काय आता आहे ते बरं मग काय काय ना 90 पुरते तर येते ना पैसे, मरो जाऊ आजची रात्र निघाली म्हणजे बाज झालं. हाय का नाही काय माहिती करा, गेली असं नाही तर मग राहणार ती पण. शांता ये शांती, काय करते रे, काय उळा, बर 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 बर, काय कांद्याला पाणी भरलं, म्हणलं जातो आता थोडस आराम करावा असं वाटत, थोडं वनघास खाऊन घेऊ, जेवण मला जेवायची नाही इच्छा, आज बसवतो पालंगाव मी, ते तो विषय म्हणजे जरा थोडासा अवघडच वाटू राहिला मला, पाहू चल मर जाऊ द्या बाय, होईल तर होईल, आपण आता द्यावा कसं सोडलं मी सगळं, कवा लगेच म्हातारं झालं आपण, काय एवढं टेन्शन घेती, आणि लोक खायला 70 वयात बरं होते, मला आताशी 48 चालू 16 मध्ये पोर होते का, आता तुम्ही म्हणते मला आताशी किती लागले, फार पिकले तुम्ही म्हणते आता,
हे भाऊ तू कवाय काय, तुला चांगलं बोलायला जावा, दोन गोड शब्द बोल रे माशी. तुम्ही म्हणते ना या विषयावर चर्चाच नका करू. जाऊ मग जाऊ दे, चर्चाच करू नको, दोन विषय सोड. कवाय नाही तर नाव तुम्हाला ठेवायचं तर ठेवा, नाही तर काढून द्या मला. हा लास्ट कुठं राहता का, एवढं तो प्रेम करतो मी, असं कुठं झालं का, लग्न केलं मी तुझ्या संग, सात फेरे घेतले. मला एखादा बाबा कनेला असं वाटतं. अरे पाहू ना, थांब ना, दम कर ना थोडस, लगेच लगेच जातो तुला काय ते काही हे का ब. बरं जा, तुम्हाला शिरा करते थोड्या. हो बाबू, गुळाचा नको बरं का, साखरीचा असं का, चार पाड तिकडं पाहिला झाल्यावर एकदाचा पत्रिका वाटून बाळाला पैसे पुरले नाही, फार पाय पयावं लागलं मला. नाही बाबा म्हणतो मला पळन पुळन केळी पप्पाई सगळं घेऊन या म्हणे काय. आता चला मरू द्या, जाऊन सांगतो आता सगळे झालेत पा वाटून भेटून. आता इथे एक सुटर दिसतो, आता याला आता सांगून देतो एकदा, मग काय मग मा काम संपून जाईल. तंगडे दुखा लागले माय फार. राम राम माऊली. राम राम. काय करू राहिले? काय आहे सर, पण फोडतो ना आता. फोडू त्या का? काय बाबा काय, कुंकुम फेरी, कुंकुम आली फेरी. तुम्हाला का बाबा दिसत होता मी? नाही दिसतोय, अंगाला लावेल म्हणून म्हणतोय बा. ते बाबा तर शिष्य आहे. हा का? हा बाबा नाही. बर बर बर, काय चाललंय? काय नाही, अशी बातमी होती आमच्याकडं. गमिले बाबा आलाय गावात. हा हा, चिकू जाल गाडी बसली आपल्या. हा हा, वारले अंग इकडं. हा हा हा, एवढं सांगत होत ते, कोणाचा पायचा असेल, कोणाचा पोराचा प्रॉब्लेम, कोणाचा काय बा, एक्स वाय झेड सगळं इत्यादी बघ का. सगळं पाहते का बाबा? सगळंच पार, खालून वरून सगळं पाहते. हा का? हा बर बर, मग ते कोणी असलं वगैरे तर मग या बा चिकू जाड खाली. मग चालेल चालेल, काय याच्यातलं मग लगेच कोणी जर भेटलं ना तर घेऊन येतो तिकडं. 100% येऊ का? हा या या. चल हा ठीक आहे. एवढं झालं का भाकर खावा आणि अकोट घरी राहिलं. पण ये ते पोरी आलं होतं शिष्य म्हण, मी बाबा शिष्य गमिले बाबा कोणता काही कळत नाही काढत. आईला काय करावं, झोक आता ते गमिले बाबा कोण नवीनच आलं त्याचं आपलं या गावामध्ये. आईला झोप ते वेगळंच सांगत होतं रे. ते म्हणून काही जरी असलं तरी म्हणू बा, आपल्या मालकाला पोहार नाही सोहार नाही काय नाही काय नाही. आता असं करतो जेवायला जायचं आहे ना घरी मालकाकडं, माझा मालकाला तरी खुशखबरी देतो. बघ चाल बाबा, तिथे आलं मालक लय चांगला आहे रे बिचारा, मला घासालाय बी कधी विसरत नाही, त्याची बाई बायको विसरत नाही. जे आणलं रानचा खाऊ आणला बाजारचा खाऊ आणला तरी ते देते आहे मला. जामोर बिचारा लेकर बाजारचे आल्या मला तर चार चार झाले तर खाला करबडायला मला काय उपयोग नाही. चला आता मालकाला जाऊन सांगतो मग मालक काय म्हणतो पाहू. हा मालकाला एवढी खुश करू काय म्हणतो मालक, तर शेवटी मालकाच्या मर्जीवर राहणार आपण काय बोलणार नाही. अशी एक भानगडी ना, असं ही वाट आहे काय करावं त्याला विला नाही, त्याचं काम आहे आपलं. राम राम. राम राम. काय रे? काय नाही आलोय आता म्हणलो. मग फोडले का? लाकडं झाले फोडायचे सगळे. सगळे नाही, दोन गांड्या राहिल्या. दोन गांड्या बाकी का? पण म्हणलो आता जेव खावा जेवा जेवायचा टाइम झाला ना त्याच्यामुळं. मालक तुम्हाला एक सांगू का? ते म्हणते ना एक काय दोन सांग ना मग ऐका ना तुम्ही बोल. ते म्हणते ना लहान तुंडी मोठा घास घ्यावा तर मग बोलू का एखादा शब्द. काय बोल ना. अहो आपल्या गावात एक गमिले बाबा आलाय. काय गमिले बाबा? गमिले बाबा. हा गावात. हा पण तो इतका झाले म्हणते. काय बोल राय? हा हा इतका जे आलंय ज्याला पोर होती नाही पोर वाते आहे तोंडात साखर पडल. खरं सांगू तुम्ही, कारण त्याचा शिष्य मला भेटला होता तर म्हणे ज्याला पोर होत नाही पोर वाते. एक मिनिट तू विचारचा थोडं शांत घे सांगतो. दोन तो मालकीनला बोलितो दोन. ए शांता, ए शांते, अरे इकडे ना. काय म्हण राहिलं? इकडे लवकर ये पाटकन जरा धावते. काय झालं? तुला खुश खबर आहे? खुश खबर? हा काय झालं? मारशील तू आता उड्या मारील. काय लागत एवढी काय खुश खबर आणली? मी झोपेलो अचानक उठवलं मला. हा आपलं गडी आता मी आलो ना तिकून म्हणलं जेव खावा तेवढंच मला भेटलं ना आता म्हणलं. मग आता सांगा लहान म्हणते ना लहान तोंडी म्हणलं. लहान तोंडी कुठं मोठा गप्रे निसत लहान तोंडी लहान तोंडी उठलं का? तेच तेच बरोबर मुद्द्याचं बोल ना. काय बोलायचं ती? अहो बायको जवळ आली तिच्या समोर जे महत्वाचं आहे ते बोल ना. मालिकीन भानगड अशी आपल्या गावात गमिले बाबा आलाय. गमिले बाबा? हा हा. आणि तो गमिले बाबा असा आहे लय जे आले म्हणत्या. काय सांगत? एवढा जे आले परमानच्या बाहेर जे आले
ज्याला पोर होत नसले पोर होत्या म्हणत्या काय सांगत ज्याच्या हातपाय दुखत असले त्याला नुसतं अंगारा लावला तरी हातपाय दुखायचे बंद होत आहे ही गोष्ट तू लाकडं तोडू राहिलं आणि तू काय कुठे गेला नाही इकडे झालं नाही काही नाही तुला कोण सांगितलं त्याचा शिष्य चालला होता तो आला गावातून म्हणून बाबा राम राम काय चाललंय म्हणलं बाबा तो आंगरा राग पोळेल तू काय कुठं कुठला आहे काय त्याच्यामुळे तो तपास मारायला लागला लय भारी आनंदाची बातमी दिली हो लेकरू झालं तर मग लय भारी तुम्ही काही विचार करीत बसले बरे बा तू नाही याला वाढून नाही मला वाढून द्या जेवायचं जाऊ द्या राहू द्या जाय घरात खाऊन घेतो मला असं झालंय कधी जाईल त्या गमीले बाबा जाऊ का आनंद नाही झाला का आनंद म्हणजे काय उठा ना मग लवकर तुम्ही जा मी जेवतो तसं काय नाही तुमच्या घरात माय मी हाताने येतोय करतोय खातोय नाही चर्चा आता आतापर्यंत नाही ना तो जाकच ठेव हा हा बडबड करू नको अजिबात नाही आम्ही कुठं गेलोय काय गेलोय चालत बरं का तोंड साखर पडवू आणि पिवळं साखर पडवतो तोंड जाय लगेच निघलीच नाही आणतो आपण आता काय घ्यायचं नाही द्यायचं नाही पहिले तपास ते मरू देते गर्द पहिले तुम्ही चला चल थांब पत्ता कुठं येते घ्या माय बन बन झाली डोक्यात ए त्याला हाक मारा बरं इकडे रे इकडे इकडे अरे तो गंज खुश खबर दिली आम्हाला पण तो नेमका कुठे आहे कोणत्या ठिकाणी आहे काय ते आपले ते अंगून ते कांदे माहिती आहे तुम्हाला कांदे मकाचे अंगून त्या मकाच्या काय अंग आहे ना ते अंगून गहू आहे गव्हाच्या अंगून आहे ना त्या झाडाखाली बसले तू चिक्कूच्या झाड आहे ते हा चिक्कूच्या झाडाखाली बसले कारण तो आहे ना गावात नाही येत राहणार तर जातोय जाऊ दे आता लय नको बोलू जायचं होय गे बाकर काहून होय चिक्कूच्या झाडाखाली वाटत चाल चाल आयला शिष्याला केव्हाच पाठवलंय प्रॉपर वाटायला पॉम्पलेट वाटायला पण अजून काय आला नाही दोन तीन तास झाले हां काय करतो तिकडंच खात बसलाय का काय मलाही उपाशी मारलं इकडे एक बार मुंग्या लागल्या खालून पार हां एक जागेवर बसून ठेवलंय काय खरं नाही शिष्याचं काय रे आल्या का दमी मारला एवढा इकडून बस इकडे झालं का वाटत सगळं काय सांगू तुम्हाला काय आख्या पत्रिका वाटल्या ते झालं खरं तुमचं पण पैसे राहिले ना माक म्हणजे पैसे असं वाटलं का मग तुम्ही फोन पे मारले आता ते काय केलं सगळं वाटप करून दिले पैसे तुम्हाला चिकू केलं येत ना आलं मला मग पैसे असं वाटलं त्यांना हा पैसे पाहिजे ना मग यायला पाहिजे ना इकडे अरे तुला पैसे नव्हते वाटायला हवे हो त्यांना तर 50 दिले तर इथं आले ते आपल्याला 1000 भेटतील काय तू यार डोकं खाला तो माझं यार तू येते का मी तीच वाट पाहतो आता आला का बकरा कापूनच घ्यायचा तप करा तुम्ही तप करा बोल घमिले बाबा की हे बोल घमिले बाबा की हे अंगा पदर घ्या बाबा वाटले पाहिजे आले का आला का हा निघाल बा का खालून निघल गुसल बोल गमिल्या बाबा की हे अवघड बाबा तुम्ही आलो राहिले का मानून राहिले की नाही नाही हवा येऊ राहिली काही का बोल गमिल्या बाबा की हे लवकर बोल गमिल्या बाबा की हे पेशंट आले पेशंट आले का सुरू सुरू बोल गमिल्या बाबा की हे पाही काय इकडे तुम्ही कोण बस बाईल कोण बस तुझे बाई बस बस जवळ बस इदा इदा सेंटर 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 नाही नाही इकडे बसू दे इकडे का वरती तुला माहिती रे तू गपचे बस बाबा दर्शन घेऊ दे शिष्याच्या पाया घुस ना का बाबा मध्ये पाय पडत होत बर बाला का बर काय सवाल आहे बोला पटापटा बाबा कळ लागली बघा बाबा लिहायला नको बाबा हा बोला तुम्ही हालायचं बंद केलं तर आम्हाला सांगते ना बोला बोला हवा आहे का काय नाही ना नाही नाही गमिले बाबा गमिले बाबा
काय नाही बाबा, आम्ही इकडे खालच्या गावाचे, तिकडच्या खालच्या गावाचे. बर, मला माझ घडी ना त्यांनी मला सांगितलं म्हण. बर, असं असं मग थोडस मला विश्वास पटला बा तुमचा. बर, मग कब आहे मग आता त्या गाड्याच्या येणी मी आलोय बा तुमच्या. का गाड्याने सांगितलं तुम्हाला? गाडी मा सांगितलं गाड्याने. माणूस 3 तास गावात इंडत होता. ती कम्प्लेंट पाहिली आम्ही, आम्हाला विश्वास पटत नव्हता तो. हा ना, पण मग गाड्याचा विश्वास का ठेवला? कबा मग गाडी म्हणतो पाहू खरं बोलतोय कोर्ट पाहू जाईला म्हणलो जाऊन येऊ. आता बाईचं कसं गुडघ्यात व्याजी आहे, ती म्हणे नाही जाऊच आपण. मग तिच्या नादी लागून कवा आलोय मी तुमच्या. बर, समस्या घेऊन आलोय आपली. सांगा बोला तुम्ही समस्या काय बोला. पहिले काय हात भीत पाहते का नाही? अरे थांबतो हात काल टाकी माझी बाईचा पाहते. तुम्ही गब्बासा हो धरा बाबा. किती वर्ष झाली तुमच्या लग्नाला? बाबा आमच्या लग्नाला 15 वर्ष झाली. जास्त नका बघू. 15 वर्ष? हा. अजून काहीच नाही तुम्हाला? काहीच नाही अजून. तुमच्या संतती 4 आहे. 4 आहे का? 4 आहे बाबू. हो पाहिलं ना. पाहिलं मग कुठं लपून बसले एवढे? बरं होईल, तुम्हाला टेन्शन घेऊ नका. दाखव तुमच्या हात. बाबा तुमच्या नशिबात नाही. नाही मग काय फारकत देऊ का तिला? नाही फारकत नका देऊ. काय झालं बाया, तुमचा नवरा रोजगार येतो का संध्याकाळी? येते ना बाबा. पण रात्री तुमच्या शेजारी नाही राहत? नाही राहत. हा मला याच्या दिसून राहिले. दिसतंय. हो याच्या लक्षात आलं कस काय? हा रात्रीचा तुमच्या शेजारी राहत नाही. दुसरीकडे जातो. हा दुसरीकडे भटकतो रातचा. हा का? पण त्याचं शरीर तर मापाशीच पडेल. नाही नाही तुम्हाला त्या गोदाड्याचं काहीतरी बुजवण केलं असेल. हा का? तुम्ही नवरा म्हणून त्याला खेटून झोपा द्या. म्हणजे मी मला झोप लागलं कुठं जातो काय माणूस? हा बा बघा काय झालं माहिती का माणसाचं? तरी म्हणले मला पोर का होईना. ऐका तुम्ही एक सांगता बा, या माणसाचं काय झालं बाहेर जाऊन जाऊ ना, जे 3.5 तोळ्याचं घंटूळ आहे त्यांचं कड्या कड्या. हा तर त्यांना बाहेर केलेले. हा का? कामात ठेवलं नाही त्यांना भया. हो बाबा काहीतरी उपाय सांगा. त्याला काय उपाय करू? बघू का रे, तुला एवढी सोन्यासारखी बायको असताना तू बाहेरच्या याच्यात काल तोंड घालतो बाबा. हा आता काय आतलं सांगावं तुम्हाला? काय आतलं सांगतो? पण घेतलं तो नुसकार करून आता काय उड्या मारणार आहे तू? काय आता मला तेच कळणार. तरी म्हणले बाबा हा माणूस मला बाबा कुठून येत नव्हता मला माहित होत. पाहिलं ना दुसरी बायको करायचं म्हणत होता. बाबा लय मोठी चूक केली तुम्ही. तुमच्या हाताने चूक करून गेले तुम्ही. बाबा सारखी बाई काय कमी बाई माझी? काय नव्हतं बाईला? काय सगळं तिला गोळी आहे सगळं काही तिला. मग का पटकत होते इकडे तिकडे तुम्ही? मला बाबा असं आहे आता तुम्हाला सांगण्यापेक्षा आता काय सांगू तुम्हाला. मावलंय ना बाबा. आता जाऊ द्या जबर जाऊ द्या. तिला पोर होईल का? बरे बाय बाई पोर देतो मी. हा तुम्ही? हो आहो माझे गुण देणारे बाबा. गबासा हो तुम्ही थोडे. हे बघा मला ही बाई महिनाभर माझ्यावर ठेवावं लागेल. बाबा हिला महिनाभर ठेवून मी काय करू? मी थांबतो ना. मग काय माणूस आहे राव तुम्ही? अहो तुम्ही बाबाचे मंत्र तर ऐकून घ्या आधी. बरं बरं. बाईला माझ्याजवळ महिनाभर ठेवावं लागेल. बर इकडं आमचं हे ऑफिस आहे गोडवान. त्या गोडवानात आम्ही राज जाऊ. याशी देवपूजा होईल मधी ना ओल्या वसराव. 12 पुढे आमचे मंत्र चालू होतात रात्री. हा आणि गुण पडला महिन्यात तर मी स्वतः आणून घालील घरी. हो मी राहते बाबा पशी. मग राहते बापशी? हा पहिला रोज मावाली रात्री धारावं लागतील. काय पाय तुम्हाला पोर लागत आहे गपना? काय करू राहिले तुम्ही बाबा? मला पोरच लागत आहे. पोरच मला लागत आहे. मी राहील तुमच्या इकडे धरील मी पाय. तुम्ही दर्शनला मागले मग मी तुमच्या घरी जाऊ. पाय रोज रात्री बाबाचं धरणार होतो. अहो बाबाचं धरणार म्हणजे बाबा काय म्हणते रोज माझं दर्शन घ्यायचं रात्रीचे. मी तेच म्हणून राहिले. 12 पुढे पण 12 हो यार त्याला कुठं घालून राहिला? इकडे घाल का तू? पेशंट आहो घालतोय का बाबा? पण मग तुम्ही म्हणते रात्री 12 पुढे तुमचं धरायचंय. हा आणि 12 अलीकडे काय? 12 अलीकडे तोपर्यंत काही नाही जेवण खाऊन होईल फक्त. पण बाबा होईल ना पोर? मग 100% गॅरंटी. 25 बायाला गुण पडला माझ्याकडून. ते राहिले होते का इकडे? इकडेच राहायचे. चिकूच्या झाडाखाली कुठं काय कुठं? हा ना अरे आळू झटक ना. तुझं ठरलंय बाबा मी राहणारच आहे. राहायला तयार आहे ना? नवरा ठेवतो तुमचा. अरे मर ना गपची. एक पेशंट आले तू काय म्हणत आहे करतोय? काय म्हणले बाबा? तुमचं ठरलं का व्यवस्थित? हा ठरले. ठरले जाऊ. आम्ही बाबाच्या इकडे राहणार आहे धरायला. शांती का खुळी तू? काय झालं तुम्हाला समजत आहे का बाबा? तुम्ही मजबूत बाबा आहे. मजबूत बाबा तू काय फेकू राहिला? लिंबाचा पाला तो. गाप मार जरा गाप मार शांती. ईडी का खुळी तू?
काय झालं? अरे तुला काय अक्कल आहे का? डोक्यात आहे तू? मला सगळे अक्कल आहे. तुम्ही काय अक्कल आहे ते बाबा म्हणतो आम्ही रात्री 12 पुढे तरी. आणि मग रात्री 12 पुढे तीन वेळे धरायचे. तीन वेळेस बाबा भाऊ उठ. अहो त्यांचे ते नियम असतील काय बाबांचे. तुला पोरच पाहिजे ना आता. पोरच पाहिजे तुला. तू काळजी करू नको. मी आता काय दुसरीकडे मरणार नाही, तार पाडणार नाही. बाबा पुढे बोलला का तुम्ही? पोर पाहिजे तिकडे जाऊन तुमचं डिसिजन. तुला जर होत मग इकडे काल आला. तू काल आला इकडे? 15 झाले. काय केलं तुम्ही? मी नाही आलो, ती आली घेऊन. मला बाबा तुम्हाला म्हणले राग येतोय बाबा. पोर लागत आहे मला राहायचं. पोर लागत आहे ना बाबा. मी तुमच्या धरील पाय. धर जाऊ तुझा. तुला धरायला ठेवायचं. मला करमायचं नाही. एक मिनिट तो उठ रे. अहो काय उठ. अहो उठ. काय भाई काय थांबा. अहो चप्पल राहिली. चप्पल तर घालू बाई. काय थांबा. अहो मला बाई माणूस खरं. मला नाहीच तुम्ही पोर होऊन देणार ना? डुप्लिकेट खेळ येतो सगळा. काय डुप्लिकेट तुमच्यामुळं? मी काय मी आणलं का ते? मी त्याच्या पैसे गेलो पण नाही. त्या म्हातारा बस. अरे त्याचं काही कामातच राहिले ना. त्या बायला कोण पोर होईल? कोण? हा आता तुम्ही चांगलं सांगितलं तिथं. काय तू ना चाल उठ. पहिला उठ. पहिले मला 90 घेऊन येतात. नाही तुला आता झटकरी लागत. मी 90 घेऊन जाय. पटके पैसे द्या. आणायला पैसे. पैसे चल येऊ. आगरबाच्या हिजव लगेच. हिजव लगेच. हिजून राहील. चाल लगेच. माझ सांग लगेच. कुठं जायचं? लगेच प्यायला चाल. आता आता कोणत्या गावी जायचं? आता तू चाल. मी सांग तुला. तू माझ्या बरोबर उठ लगेच. उठ रे. तुला बोलत वाट लावली बावली सगळे. अरे बाबा व्हायला म्हणे ते काल काढलं बावलं. तुम्ही का बाबा राहिले का? तुम्हाला एक बाई सांभाळता आहे ना. सांभाळ डायरेक्ट धरू का मी? नवरा संघ राहतो त्यांच्या. काय नवरा संघ राहतो? तू बसेल राहत मग काय? तुम्हाला काय बोललो होतो मी? काय कामा ना माझ्या. हजार खर्च करून आलो ना बाहेर. जाऊ दे. चल काहीतरी करू. चल चल इकडे चाल. आपल्या वस्तू गाव ते गमीला. ठेवून काय बोल रात्री 12 दिसले नाही. चला दुसरा वावरा.